समाजात एखाद्या व्यक्तीच्या कार्याचं कौतुक करण्याऐवजी त्याला कमी लेखण्याची प्रवृत्ती वाढते आहे अशा पार्श्वभूमीवर समाजातील काही स्वयंसेवी संस्था निरपेक्ष वृत्तीने समाजात चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा पुरस्कार देऊन कौतुक करत आहेत या पुरस्कारामुळे व्यक्तींचे भविष्यात काम करण्याची जबाबदारी अधिक वाढेल असं प्रतिपादन श्रीमंत बाळासाहेब देशमुख महाविद्यालय आठवाडीचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर विजय लोंडे यांनी व्यक्त केलं आहे हरिश्चंद्र फाउंडेशन यांच्या वतीने राष्ट्रीय स्नेहबंध सन्मान सोहळा प्रसंगी प्राध्यापक लोंडे बोलत होते यावेळी व्यासपीठावर संस्थापक कृष्णा गायकवाड पंढरीनाथ कदम ॲडव्होकेट भगवान मुळे पुष्पाताई सरगर कृष्णा बोदले डॉक्टर धनराज कदम महादेव तळेकर पत्रकार भरतकुमार मोरे पुष्पांजली मराठे हबापई एकनाथ मेत्रे महाराज समाधान गाजरे नागनाथ गावडे संगीताताई गुरव कृष्णदेव गुरव यांची उपस्थिती होती प्रारंभी सचिव पंढरीनाथ कदम यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला संस्थापक कृष्णनाथ गायकवाड यांनी प्रास्ताविक यांचे स्वागत केले या कार्यक्रमात का ॲडव्होकेट भगवान मुळे नागनाथ काळे पुष्पांजली मराठे दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक भरतकुमार मोरे आदींनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात का सोलापूर जिल्ह्यात सह राज्यभरातील विविध जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात दिगंबर अवगडे वर्षा भोळे भरत चव्हाण रावसाहेब चंदनशिवे धनाजी देशमुख तुकाराम दे देठे डॉक्टर धनंजय गावंदरे गणेश गायकवाड डॉक्टर विशाल गावडे बाळू गुरव धननसिंग जाधव साविता जाधव हॅपी टू हेल्प फाउंडेशन जयस्तू फाउंडेशन सुशील जानराव तिपन्ना कमळे भगवती जाधव प्रणाली व प्रशांत कांबळे डॉक्टर सुप्रिया कदम सीताराम खरात अशोक खोळंबे दत्तात्रेय खपाले राधिका लोंडे संगीता मेटकरी दत्तात्रेय फाळके आनंद फताटे अविनाश पाटील दत्तात्रय पांढरे अण्णासाहेब पवार दिनेश शंकर रिकामे डॉक्टर आबासाहेब रणदिवे शिवशंभू संघटना सचिन शिंदे तुषार सर्वदे रोहिणी सर्वदे संवेदना शैक्षणिक संस्था सुहास सुतार विकास थोरात अश्वराज वाघ वॉटर फाउंडेशन ज्ञानदीप प्रोग्रेसिव स्कूल नांदोरे पंढरपूर आदींचा सन्मान करण्यात आला आहे चंद्र फाउंडेशन हे केवळ पुरस्कार देणारं फाउंडेशन नाही आहे वर्षभर विविध उपक्रम या फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जातात ज्याप्रमाणे आमचे अध्यक्ष कदमसाहेब बोलले की अनाथ उपेक्षित विधवा त्याचबरोबर ज्यांना काही म्हणजे आर्थिक वंचित लोक आहेत आर्थिक वंचित घटक आहेत यांना जे काही दाते लोक आहेत दानशूर लोक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण मदत पोचवतो आपण फक्त दुवा आपण एक कॉर्डिनेशनचं काम करतो आणि त्याचबरोबर एकंदरीत असं आहे की जे काम उल्लेखनीय काम करतात किंवा जे करत नाहीत आम्ही त्यांनाही पुरस्कार देतो म्हणजे असं आहे की ज्यांना पुरस्कार दिल्यानंतर प्रेरणा मिळावी म्हणजे जे, जे, जे काय काम करत नाहीत त्यांना काम करण्यासाठी ऊर्जा मिळते आणि जे काम चांगलं करतात त्यांना अजूनही पुन्हा आणखी एकदा प्रेरणा मिळावी त्याचबरोबर त्यांना ऊर्जा मिळावी म्हणून आपण त्यांना सन्मान करत असतो संस्था ही स्वर्गीय हरिचंद्र गायकवाड संस्था समाजसेवी संस्था आहे एन जी ओ सर्टिफिकेट प्राप्त आहे आणि साधारणपणे अकरा वर्षाची संस्था आहे संस्था स्नेहबंद वाचनालय चालवते त्याचप्रमाणे सामाजिक उपक्रम केले जातात आरोग्य शिबिरं वैद्यकीय शिबिरं घेतले जातात त्याचप्रमाणे जे हे आपत्तीकालीन काही सं संकट वगैरे हो येतात त्या संकटामध्ये जे जेवढी म्हणून मदत करता येईल तेवढी मदत आपण केलेली आहे करतो आहे त्याचप्रमाणे अंध विधवा अपंग यांच्यासाठी आपण काम करतो आहे त्याचप्रमाणे जास्तीत जास्त निराधार आणि अपंग आणि जे वयोवृद्ध आहेत ह्यांच्यासाठी जास्तीत जास्त संस्था काम करते शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण जे शालेय साहित्य म्हणा किंवा जे शैक्षणिक साहित्य हे ते आम्ही मिळवून प्राप्त करून देतो काय कार्यक्रम आज जे महाराष्ट्र राज्यातील जे सामाजिक कार्य करणारे जे कलारत्न आहेत त्यांना आम्ही अपील केलं होतं की ज्यांचं ज्यांचं तुमचं जे काय काम आहे ते कामाचा कामा आम्हाला आढावा हो द्या त्यानंतर आम्ही तुम्हाला असं आपल्या संस्थेचं एक सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी हो आम्ही जी करतोय ती तुम्हाला पण कळवा आणि तुम्ही पण याच पद्धतीनं करावं हो। यासाठी आम्ही हा सामाजिक उपक्रम राबवला जातो की हे राष्ट्रीय स्तरावरचे स समाजसेवी पुरस्कार दिला जातो त्या त्या क्षेत्रातले लोकांना पुरस्कार आज सासष्ट लोकांना पुरस्कार देतात